सर्वप्रथम मी सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी जमलेले जे कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांमधून आम्ही एका एका विभागाचं प्रतिनिधित्व करत आहोत। जसं गंगावने साहेबांचं एक वाक्य असायचं नेहमी की आपल्याकडे जर स्ट्रॅटेजी जर नसेल तर भारी फौज असून सुद्धा फौज हरल्याशिवाय राहणार नाही, आणि स्ट्रॅटेजी जर असेल, फौज जरी कमी असेल तर आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा आमच्या विभागामधून कार्यकर्त्यांचा चर्चा झाली। त्याच्यानंतर हे जे विषय ठेवण्यात आलेला आहे, सुधारित समग्र धोरण फुले आंबेडकरी आंदोलनाचे, मला वाटतं की फुले साहेबांच्या काळामध्ये फुले साहेबांनी शूद्र आणि अतिशूद्र ही संकल्पना मांडून सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे सर्वांना म्हणजे SC ST OBC आणि धर्मांतरित अल्पसंख्याक। बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचाच एक भाग म्हणून या लोकांना संविधानाच्या मार्फत संविधानामध्ये SC ST OBC या संकल्पनेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। आणि बामशेपनी मला वाटतंय की 1993 पासून जे काही सुधारित समग्र धोरण म्हणतो आपण त्याला, की मूल निवासी ही जी संकल्पना मांडण्यात आलेली आहे, आपण मूल निवासी जी संकल्पना आहे तिच्यावर जास्तीत जास्त आपण फोकस केलं पाहिजे, त्या संकल्पनेचा जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार केला पाहिजे, असा आमच्या कार्यकर्त्यांचा एकंदरीत चर्चेचा सार होता। त्यांनी त्याचं कारण असं सांगितलं की हे जे SC ST OBC म्हणजे ज्या काही आपल्या 6742 जाती आहेत, त्यांच्यामधल्या जातीय भावना जर कमी करायच्या असेल आणि त्यांच्यामध्ये जर गर्व निर्माण करायचा असेल, तर मूळ निवासी आम्ही या देशाचे मूळ रहिवासी आहोत, आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत, अशी जर त्यांच्यामध्ये जर भावना आपण जर रुजवली तर निश्चितच त्यांना आपण या देशाचे मालक असल्यामुळं त्यांच्यामध्ये एक चांगली भावना निर्माण होईल, आणि चांगली भावना जर निर्माण झाली तर ह्या ज्या जाती आहेत या जाती आपोआप नष्ट होतील, आणि जाती आपोआप नष्ट झाल्यानंतर आपण एकत्र येऊ, आणि एकत्र आल्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की जाती संपल्यानंतर आपण या देशाची सत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतो। त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असा मांडण्यात आला की सुधारित जे काही धोरण आहे आपलं समग्र धोरण, याच्यामध्ये जे आपल्या ज्या बैठका आहेत ह्या बैठका आपण प्रत्येक आठवड्याला घेतल्या पाहिजेत। मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या बामशेपच्या कार्यकर्त्याच्या बैठका आहेत, ठीक आहे, पेंडेमिक म्हणजे काळ होता, महामारी होती, पण आपण घरामधून ऑनलाईन बैठका घेऊ शकत होतो, परंतु आपण त्या महामारीच्या नावाखाली आपण केडर बेस कार्यकर्ते असतानासुद्धा आपण कुठल्याही बैठका त्या काळामध्ये 2 वर्ष घेतल्या नाहीत, आणि घेतल्या असतील काही जणांनी तर फार म्हणजे एक्सेप्शन असतील असं मला वाटतं। तर आपल्या कार्याचं जर आपल्याला जर मूल्यमापन करायचं असेल तर मला वाटतं की आपण बैठकावरूनसुद्धा आपल्या कार्याचं आपण मूल्यमापन करू शकतो। आपण जर 8 दिवसाला जर बैठक घेतली तर असं स्वतःला समाधान वाटायला काय अडचण नाही की आपण काहीतरी कुठंतरी काम करतो। आपली 15 दिवसाला बैठक होत असेल तर कमी काम होत असेल, आणि आपली 4-4 महिने जर बैठकच होता नसेल तर मला वाटतं की आपलं कामच होत नाही, असा एक कार्यकर्त्यांचा बराच सुरू होता। आणि जेवढ्या बैठका तुम्ही जास्त घेताल महिन्यामधून, किंवा जेवढ्या जास्तीत जास्त बैठका होतील तेवढं जास्तीत जास्त काम होऊ शकतं, असं आमच्या कार्यकर्त्यांचं मत होतं। आणि दुसरा एक असा मुद्दा मांडला कार्यकर्त्यांनी की हे जे काही पोस्टर लीडर आहेत, जे की झोपेतून उठून अचानक तयार होतात, एका कार्यकर्त्याबरोबर अशी चर्चा झाली किंवा उत्तर प्रदेशमध्ये चंद्रशेखर आझाद नेता रातोरात तयार होतो,
तो उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये अजून एकही वेळेस आलेला नाही, परंतु तो उत्तर प्रदेशमध्ये तिकडे आंदोलन करतो, मोर्चे काढतो आणि त्याचं संघटन महाराष्ट्रामध्ये आपोआप तयार होतो। म्हणजे कार्यकर्त्यांची भेट नाही, गाठ नाही, काही नाही, परंतु कार्यकर्ते इकडे मात्र त्याचे तयार आहेत। त्याचं कारण असं सांगितलं की हे जी काही बॅनरबाजी आणि जी काही पोस्टरबाजी आहे, हे पोस्टरबाजी करणारे जे काही नेतृत्व आहे किंवा जे काही लोक आहेत, तर हे कसे पोस्टरबाजी करून कसे तयार झालेले आहेत आणि यांची जी वैचारिक क्षमता आहे, यांची वैचारिक क्षमता कशी काहीच नाही, हे सगळं भावनेशी जोडलेले नेते आहेत। तर अशा पद्धतीने आपण लोकांनासुद्धा हे समजून सांगितलं पाहिजे असं कार्यकर्त्यांनी या त्या ठिकाणी चर्चा केली। आणि शेवटचा मुद्दा असं सांगितला की आपल्या भारतामध्ये संविधान लागू झाल्यापासून जवळजवळ 99% लोकांना संविधान काय आहे हेच माहीत नाही आणि संविधानाच्या बाबतीमध्ये अज्ञान असल्यामुळं आपल्या देशाचा जो काही शत्रू आहे तो संविधानाच्या विरोधात निर्णय घेतो तरीही आपले लोक त्याचं समर्थन करतात। त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला की सध्या भाजप सरकारने खाजगीकरणाचा फार म्हणजे सपाटा लावलेला आहे, त्यांनी सगळं विक्रीस काढलेलं आहे त्यांनी, परंतु त्याचं समर्थनसुद्धा आपले लोक बरेच करतात। जे आपले तथाकथित विद्वान म्हणतो, बुद्धिमान म्हणतो आपण, ज्याला आपण इंटेलेक्च्युअलसुद्धा म्हणतो, की असे लोकसुद्धा त्या खाजगीकरणाचं म्हणजे समर्थन करतात। आणि मग जेव्हा आपण त्यांच्यासोबत चर्चा करतो की अरे बाबा हो, हे जर खाजगीकरण जर सगळं झालं तर उद्या तुमच्या सरकारी नोकऱ्या कुठं आहेत तुम्हाला मग? आणि सरकारी नोकऱ्या जर तुम्हाला जर लागत नसतील तर बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं कशासाठी? तुम्हाला या देशाच्या सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा वाटा मिळावा, तुमचा हिस्सा मिळावा, ज्याची जेवढी संख्या असेल, लोकसंख्या असेल, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याला या देशाचे साधन आणि संसाधनामध्ये मालकी मिळाली पाहिजे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेलं आहे आणि हे जर खाजगीकरणाच्या मार्फत खाजगीकरणाच्या नावाखाली जर या संविधानाला जर संपवित असेल तर आपणसुद्धा आता जागृत झालं पाहिजे। अशा पद्धतीचं एक आमच्या ग्रुपमध्ये चर्चा झालेली आहे। मला वाटतं की मी या ठिकाणी थांबतो। जय भीम, जय मुनिवासी।